केंद्राने राज्याला तातडीची मदत देण्याची मागणी मुख्य सचिव आणि राज्यातल्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकासोबत झालेल्या बैठकीत केली. मराठवाड्यातल्या दुष्काळाची तीव्रता जास्त असल्याचं केंद्रीय पथकानं बैठकीत मान्य केलंय. आता केंद्रीय पथकाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे. केंद्रीय पथकाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे. आता या बैठकीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतंय, काय महाराष्ट्राच्या आणि या सगळ्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती लागतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात. वीज तीव्रता मान्य केलेली आहे, मराठवाड्यातल्या दुष्काळाची तीव्रता जास्त हे सुद्धा मान्य केलंय, पण आता काय नेमकी मदत मिळणार आहे, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय निष्पन्न होईल? पूर्ण प्रामुख्याने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे यापूर्वीच निधी मागितलेला आहे आणि 2925 कोटी रुपयांचं पॅकेज हे राज्य सरकारला मिळावं तसा प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे राज्याने पाठवलेला आहे. परंतु केंद्रीय पथकाची पाहणी झाल्यानंतर या संदर्भातला निर्णय केंद्र सरकार घेत असतं आणि त्यानुसार गेले काही दिवस राज्यात केंद्र सरकारचं पाहणी पथक जे आहे ते आलं होतं. या पाहणी पथकाने दुष्काळग्रस्त भागाचा दौराही केला आणि या दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याचं या पथकाला जाणवलंय तशी कबुलीस्त या पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आता या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होते आणि या बैठकीत प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांकडनं विनंती केली जाईल की तात्काळ केंद्रीय पथकाने आपला अहवाल जो आहे तो केंद्र सरकारला द्यावा आणि लवकरात लवकर निधी राज्याला मिळावा, म्हणजे राज्य सरकार त्याप्रमाणे हा निधी शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा ज्या उपाययोजना करायच्या दुष्काळात त्या उपाययोजना करू शकतात. त्या अनुषंगाने या बैठक महत्वाची आहे आणि प्रामुख्याने सुवर्ण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्रीय पथकाने सुद्धा मान्य केलेलं आहे की दुष्काळाची तीव्रता जास्त आहे, त्यामुळे लवकरात लवकर हा अहवाल केंद्राकडे जाऊन निधी लवकरात लवकर रिलीज होण्यासंदर्भात कुठल्याही अडचणी दिसत नाहीत. मुख्यमंत्री सुद्धा या स्तरावरती प्रयत्न करतात आणि केंद्रीय पथक दिल्लीत गेल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री सुद्धा कदाचित दिल्लीत काही वरिष्ठ मंत्र्यांशी सुद्धा बोलतील, पंतप्रधानांशी बोलतील तर आणि राज्याला केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा दुष्काळग्रस्त भागाला दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करतील. दीपक, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबते, पुढच्या बातमीबद्दलचे अपडेट्सही तुमच्याकडनं घ्यायचे. पुढची बातमी बघूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.